तर ज्या क्षणाची तुम्ही सर्वजण वाट पाहत आहात तो क्षण आला आहे. तब्बल 2 महिन्यांनंतर तुमचे आमचे सर्वांचे लाडके सौरभ सर सौरभ दादा स्टेजवरती येत आहेत. चला तर मग जोरदार टाळ्यांनी सुरू करूया मराठी स्टँडअप आणि स्टोरी टेलिंगच्या इतिहासातील सर्वात मोठा शो. सो नाव आय रिक्वेस्ट एव्हरीवन टू होल्ड युअर सीट बेल्ट्स बिकॉज नाव यू आर एंटरिंग इन द वर्ल्ड ऑफ सौरभ भोसले स्पेशल्स. अँड लेडीज अँड जेंटलमन गिव अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज and welcome Mr. Saurabh Suresh Bhosle. Hello. Hello. Be seated. Basa. Hello. थँक यू. ठीक आहे, क्वचितच एखादा मित्र एवढ्या चांगल्या भाषेत हॅपी बर्थडे म्हणतो, त्यामुळं नाही तर आमच्याकडं डेअरी वाढली वय काय झाले, लग्न झाल्यापासून बदलला, वेळ देत नाही, अरे कोण तर म्हणतं आहे आपल्याला हॅपी बर्थडे रिलेटेड. ठीक आहे, सो शो अजून चालू झाला नाही, पहिले 10 मिनटं आपण शो चालू करत नाही, पहिले 10 मिनटं आपण सेटल होतो कारण चिली पिली जाम आलेली असतात, त्यांच्या मम्मी पप्पाला सांगितलं असते ना का नवावं थांबव, पण मी ॲप्रिशिएट करतो अशा आई वडिलांना की ते अजिबात एन्जॉय करायचं थांबत नाही त्यांना, बारकं पुरग जरी झालं तरी, कारण की कारण मग बाळांना मग त्याच्यावरच तो राग निघणार, मग ते टॉक्झिक चाइल्डहुड वगैरे त्यापेक्षा घेऊन येत्या, तरी उद्या आपण रडल्याला सहन करू नाही का. ठीक आहे, शो 10 मिनटं चालू करत नाही कारण की ऑडियन्स समजून घ्यावं लागतं कोण आले कोण नाही कळलं पाहिजे. ठीक आहे, सिटीत शो लावला की स्टुडंट भरपूर येतात, ह्यावेळेस टूल पण घेतलं कारण डॉक्टरनं सांगितलं 3 तास उभं राहायचं, सो जरा ते समजून घ्याल तुम्ही आय होप. किती इंजिनियर आले तरी हात वर करा, हात ताट वर ठेवायचा, 4-1 लाख रुपये भरले 4 वर्षासाठी तुम्ही, हात वर ताट, हात खाली घ्या, एकही वायडी न लागता विषय बॅकणार राहता इंजिनियर झालो असे किती, हात वर करा, हात तसंच ताट ठेवा, नॉन कोविड बॅचवाले हात वर ठेवा, घ्या कोविड नंतर इंजिनिअरिंगच्या पोरांना वरदान मिळालं त्यांना वायडी विषयच कळाना काय असतोय. 2014 आम्ही बघितलंय मॅथ्स बद्दल आपल्याला काही खास प्रेम नाहीये, आणि मी ऑलरेडी बोललेलो की द थिंग अबाउट मॅथ्स इज आय लव मॅथ्स बट मॅथ्स डोंट लव मी बॅक. सो एकतर्फी प्रेम चालून किती दिवस चालेल, मजा येणार आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, अजून शो चालू झाला हां, कारण की काय असतं माझ्या शोला मी नेहमी सांगतो की 3 प्रकारचं ऑडियन्स येतं, मी नेहमी तेच सांगतो, आज पण परत तेच सांगतो. पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे कट्टर फॅन, 7 दिवसात 5 वेळा माझा स्टेटस ठेवलतो, बरोबर माझे विचार मला पटणार नाही पण त्याला पटणार. दुसरा असतो सेमी फॅन, तो सीझनल असतोय, तो जर रिलेशनशिपमध्ये मी प्रेमाबद्दल चांगलं बोललो तो म्हणतो हा सौरभ दादा काय बोल, आणि मी प्रेमाविरुद्ध बोललो म्हणा सौरभ दादा येड आहे, सो त्याचा फॉलो ऑन फॉलो. तिसरा असतो ज्याला अजिबात फरक पडत नाही सौरभ भोसले कोण आहे यानं, मी शोध त्यांच्यासाठी करतो कारण पहिली आणि दुसरी माझीच आहेत, ही तिसरी घेऊन जायच्यात मला आज इथून, आणि तिसरा असतो का नाही तो जबरदस्तीनं आणलेला असतो. आज 11 शो आहे तर ज्यानं तिकीट काढलंय तो 7 पासून ह्याला कॉल करतोय, उठला का, शी झाली का, आंघोळ झाली का, जास्त पाणी पिऊ नको, शूला बाहेर सोडत नाहीत, नियम आहेत. मग तो इथं येतो, एकतर त्याला आणलेला असतो तो मेहण्या का तुरसलेलाच असतो कायम, मग बाहेर जा तरी पण मंडप बिंडप टाकलाय थँक्स टू मंत्रा भवन, म्हणजे हे प्रत्येक शोला होत नाही पण तुमच्यासाठी नाही का, मंडप बिंडप टाकला आम्ही नाही का,
एसी आधीपासूनच लावा म्हणलं, आयटीचं क्राऊड आहे बाबांनो, परत नाही का एस्केलेशन तिकीट रेस करतील बाबा. आय निम्म स्पेशल तर कॉर्पोरेटवरच आहे, समजून जाईल तुम्हाला. आम्ही एखादं म्हणतो 10 मिनिटं झाली आज सोडलं नाही. म्हणजे बघा तो तिच्या डीएम मध्ये 3 महिने झालं वाळत पडलाय. शो साठी 10 मिनिटं थांबायला कड नाही आला. मला एकाना तो वॉशनोट टाकलाय, चालू करतोय का कसं इंस्टाग्रामला. कम्फर्ट लेवल बघताय तुम्ही पुरुषाची. त्याचा माझा संवाद काय, हॅपी बर्थडे सौरभ दादा. मी म्हणले थँक्यू, ते स्टोर शोला कधी आलाय, मी स्टोरी रिपोस्ट केली ना, आता वॉशनोट काढली, चालू करतोय का कसं. एक जण अजून वर्जित अडकलाय, म्हणला मीन गर्लफ्रेंड येतोय, गर्लफ्रेंड ने तिकीट बुक केलंय, 3 मी येतोय, इथं बसचा ऍक्सिडेंट झालाय आणि ती मला शिवाय देते, तुझ्यामुळे झालाय. मी तर 4-व्हीलर बी चालवत नाही म्हणला सौरभ दादा, बोल जरा ह्याच्याबद्दल म्हणला. प्रत्येकाला वाटतंय मी त्याच्याबद्दल काय तर बोललो पाहिजे. अरे तुमचे एकट्याचे लागलेत का, माझं कमी आहे का. 2 महिने आधी ह्या हातात आयसीयू मध्ये सलाईन होती, तेव्हा कुठं आज माईक आलाय. ठीक आहे, मागचे 2 महिने मी 29 वर्षात जेवढं आयुष्य जगलोय, जेवढं शिकलो नाही तेवढं शिकलोय. आणि 2024 कुठल्या राशीसाठी चांगली चालली, आता मी गुरुजींनाच विचारलं पाहिजे. खतरनाक चाललंय हे 2024. आणि मी सगळ्यात चुकीची गोष्ट काय केली माहिती आहे 2020 ला, 2020 जानेवारी, 1 जानेवारी 2020, तेव्हा इन्फ्लुएन्सर नाही, कॉन्टेंट बनवत नाही, काय नाही, कोट्स लिहायचो फक्त. मी स्टोरी टाकली इंस्टाग्रामला, 2020 इज गोइंग टू बी माय डिकेड. देव म्हणला थांब बेट्या, तुला सांगतो डिकेड काय असते. कोरोना आला, जॉब सोडला, ह्यात आलो, त्याच्यापासून खरं आयुष्य जगलो आहे ना. 2019 जोपर्यंत सुई लागली नाही तोपर्यंत सगळं चांगलं जगलो, सुई नंतर आयुष्य जरा वेगळं झालेलं आहे. झालं हे तिसरा व्यक्ती असतो, आता पण इथं बसल्या बसल्या त्याला मध्ये बसावला असणार तुम्ही. जर 3 जण आणल्यात, जर ज्याला रेफरन्स आणलाय त्याला मध्ये बसावलाय. आणि तो म्हणलास ना ही काय ही काय, मी पण हसू शकतो, हे काय एवढं, हे मग आता काय होणार. इथून पुढे जेव्हा जोक वगैरे चालू होतील शो चालू झाल्यावर, तेव्हा तो हळूच हसणार. मग शेजारचे म्हणणार आता तेवढ्यासाठी त्याला इथं घेऊन आल्यात. आणि हसणार का नाही हसणार. आणि शोचं नाव पण त्याच आहे हसावं कराडावं, कारण मागच्या 2 महिन्यात ज्या गोष्टी झाल्या, 2024 मध्ये ज्या गोष्टी झाल्या त्यात मला हेच कळणं हसावं कराडावं. आणि पुरुषाचा असंच आहे, रडायला येतं का नाही त्याला भरपूर, तेव्हा ते आयुष्यातला सगळ्यात लेम आणि पांचट जोक मारत. हे ज्याला ज्याला कळलंय मी काय म्हणतोय, भीती त्याची फाटली ना टोटल, तरी पण तो तसंच करतो. बघा झुल्यात बसलाय मोठा, त्याची फाटली, पण त्याला मित्राला जाणून द्यायचंय का, कारण मित्राला कळलं तर मित्र काय खाली उतरून देणार. मग तो काय तर म्हणतो, स्क्रू निसटला तर भेटतोय कोण, डायलॉग कोण मारतोय. डिफेन्स मेकॅनिझम आमचं काय माहितीये का, ह्युमर. पुरुषाचा डिफेन्स मेकॅनिझम ह्युमर आहे, हास्य, कळतंय. स्त्रियांना डिफेन्स मेकॅनिझमची गरज नाही. ऑलिम्पिकमध्ये डिबेट जर ठेवली, आपली एक टीम जर इथनं गेली ना, आगा बाया बाया, आमच्याच गल्लीतल्या 4 जणी पाठवीन मी. आणि हे शिकलं पाहिजे स्त्रियांकडून पुरुषांनी, पॉइंट बरोबर असो नसो भांडण जिकायला आलं पाहिजे. पॉइंट बरोबर हाय नाही हा नंतरचा पॉइंट आहे. जिथं प्लॉट आहे तिथं रडता येत आहे का तुला, यस. पुढच्याचा तुम्हाला इगो बस्ट करता येतोय का, यस. पुढच्याला सगळे लॉजिकल पॉइंट मांडून द्यायचे, तू अशी वागली, तू तशी वागली, तुम्हाला अशी म्हणली, तुम्हाला तशी म्हणली, तुला कळत नाही का, तू आगाव आहेस. आता म्हणते आगाव म्हणला, आता आगाववर भांडणार मी. मागचे सगळे मुद्दे पुरुषाच्या मेमरीत तेवढं रॅम मध्ये बसलेलंच नसतं. आयो मी एवढं बोलून गेलोय, तो डायरेक्ट म्हणतो सॉरी बाया गप. पुरुषाची बाजू घेतो, मागचे 5 वर्ष झालं घेणार, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आमच्याबद्दल कोण बोलतंय तवा. सो कुणीतरी बोललंच पाहिजे. आणि जरा कडू पण बोलणार आहे, काही गोष्टी लागतात पण मला, त्या पण बोलणार आहे मी शेवटी. आणि बऱ्याच गोष्टी विसरलो पण देशात ज्या झाल्या मागच्या 8 महिन्यात, त्या पण विसरलो आपण, त्याबद्दल पण बोलायचंय. सर शो अजून चालू झाला नाही, 5 मिनिटांना शो चालू होणार, जरा ओळखलं पाहिजे कसं काय. आता इंजिनियर आलेत म्हणजे आयुष्याला निम्मे कार्यकर्ते त्रस्त आहेत. त्या वर्गात कधी ओरल लावायवाला हातवर करून बोलला नाही, मधनंच आज कोण तर मधनं बोलल. आऊंच्या शोला असंच झालं, दोघं दिघं आलती काय माहित काय खाऊन आलती बाबा, 10 मिनिटं लगातार बोलूनच देणार मला, नुसतीच मधनं बोलत होती, नुसतीच मधनं. मी आत्ताच वॉर्निंग देतो, जर तू एखाद्या मुलीसोबत ऑपोजिट जेंडर सोबत आला असशील
आणि तुला जर कळ येत असेल की मी काहीतरी डायलॉग मारतो तर अजिबात मारू नको. मी असं काय तर बोलल की तुला हितच काढी मोड दिली. बेज जे आपल्या आवडतीच्या स्त्री पुढं आपण एका टीम मध्ये आहे का नाही पुरुष पुरुष सांगायला लागतं. हे आमचं दुर्भाग्य आहे. तीन नियम आहे शोचे, तीन, की स्नॅप काढला तर 15 सेकंदाचा, कारण 12 कॅमेरा लावून आम्ही सेटअप लावतोय 1.5 लाखाचा, एखादा स्नॅपचॅटलाच माझं स्पेशल रिलीज करायचा, एडिटर आमचा हँग व्हायचा, आऊट बी करून दिलं नाही, प्रीमियर नाईन काय नाही, काही गोष्टी डोळ्यानं अनुभवायच्या असतात बाळांनो, सगळंच मोबाईलमध्ये घेऊन कसं चालेल नाही का. आणि मी लय आज डीप बोलणार आहे. हॉस्पिटलमधनं आलेला माणूस आयो ओशो बिशो झोपावतो असा ए मी आज वैभव त्यात मला डॉक्टर एक नंबर मिळलेलं. डॉक्टरांचे दोनच प्रकार आहेत. डॉक्टरांना मी खरंच म्हणतो डॉक्टर असणं किती महत्वाचं आहे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये एक किंवा काय. मी आता जसं म्हणतो दोनच प्रकारचे डॉक्टर मी बघितलेत. एक तो एकदम ब्रुटल भयानक कडक शिस्तप्रिय आणि दुसरं गोड बोलणारे. ह्यांचा बॅलन्स असलेला डॉक्टर मला आत्तापर्यंत घावला नाही. दोनच पर्सनॅलिटी आणि दोनच बरे असतात. इंजेक्शन देताना गोड बोलणारा आणि पथ्य पाळत नसला तेव्हा कडक बोलणारा. ठीक आहे, बऱ्याच गोष्टी ज्याबद्दल बोलणार आहे. सो नियम पहिला नियम कळला ना. जर कोणाला स्नॅपचॅट काढायचा असेल मी आता थांबलोय, काढून घे नसतंपैकी. ठीक आहे, पाठवून टाक. जर कोणाच्या रिलेशनशिपमध्ये ट्रस्ट इश्यूज वगैरे असतील तर सांग बाबा मी इथंच आहे. पुढच्या 3 तासासाठी लाईव्ह लोकेशन टाक. तुला बी लोड नको, मला बी नको. मागच्या वेळेस एक दीदी 15-15 मिनिटाला बाहेर जाते आणि फोटो काढाय शेवटी म्हणते माझा बॉयफ्रेंड लेट टॉक्सिक आहे, मला 3 तास बीस एकटा सोडाना. म्हणलं 200 खर्च केला असता त्यालाच घेऊन आली असतीच. सोल्युशन आहे ना प्रत्येक गोष्टीवर. दुसरा नियम, काय प्रश्न विचारल तेव्हा हात वर ठेवायचा नाही तर खाली ठेवायचा. जो यसला बी नोला बी हात वर करणार नाही त्याला मी स्टेजवर घेणार, कारण त्याचं ओपिनियन ऐकण्यासारखं असणार आहे. मतदान येतं हीच अशी कार्यकर्ते जी जात्यात नोटा दाबत्यात. लय क्रांती घडवली तू, नोटा दाबून आला तू. यू हॅव टू चूज बिटवीन बॅड अँड वर्स्ट. ज्याला कळायचं आहे त्याला जोक कळलाय, मोठं झाल्यावर कळल. चांगलं असं काय नसतं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या शेड माहीत असतील. आणि तिसरा शेवटचा नियम, हसताना किंवा एन्जॉय करताना शेजारचा आदो होणार नाही याची काळजी घ्या. आमच्या शोला एक कार्यकर्ता आलता सिंहगड कॉलेजचा, आमच्या टीम मधला त्याचा मित्र बसलाय पुरी बरं त्यो. आणि जे हँडल आहे ना त्याच्यावर जोरात टाळ्या वाजवतोय. मी लिटरली त्या मुलीला अशी अशी व्हायब्रेट होताना बघतोय. दीदी जाग्यावर बसू शका ना, एवढ्या मोठ्यानं हसतोय. आणि काय माझ्या जोक पेक्षा त्याच्या हसण्यानं निम्मी लॉबी हसत होती. सो आपल्या हसण्यानं कोण आदू होणार नाही याची काळजी घ्या. आजच्या शोचं नाव हसाव कराडाव काय हे शेवटच्या 15 मिनिटात कळणार. तुम्हाला माहिती आपला ट्रेडमार्क काय, पूर्ण शो मध्ये आपण सांगत नाही हे टायटल काय. आपण सेकंड कॅटेगरीतले पब्लिक स्पीकर आहे. जो 3 तास सांगतो हसाव कराडाव हसाव कराडाव हसाव कराडाव तो पब्लिक स्पीकर मी नाही आहे. 3 तास बोलणार, 2.5 तास बोलणार आणि शेवटी सांगणार हे टायटल काय. ठीक आहे, आज शो का लावला, एवढा मोठा शो का लावला. पहिल्यांदा तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. मराठी स्टँडअप आणि स्टोरी टेलिंगच्या सीनमधील सगळ्यात मोठा शो लावला आपण आणि हे तुमच्यामुळं आहे. आणि मला बरं वाटतं जेव्हा लोकांचे मेसेज येतात तिकीट 200च का ठेवलंय, कळतंय म्हणजे तुम्हाला हा की गडी काटावर आहे. डोंट वरी, 2024 मध्ये तर रेट वाढवणार नाही आपण. ठीक आहे, एखाद्याचा असतो ग्रुप डिस्काउंट आहे का, आम्ही 10 जण येणार आहे. पुढचा मेसेज काय केला माहिती का, आम्ही लय मोठ्यानं हसतो. खरं MBA हे ना केलंय, स्किल कसं त्यानं विकलं बघितलं का स्वतःच. डिस्काउंट द्या मोठ्यानं हसतो तुमची पब्लिसिटी होईल. हा बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी घडत असतात. मेल लिहितात मोठ्याच्या मोठा लोक, मला कळत नाही त्याला रिॲक्ट कसं करायचं. आणि जर सगळ्यांच्याच आयुष्यात सगळं वाईट चाललंय तर चांगलं कोणाच चाललंय. आणि हे कॅपे हॉटेल सेलिब्रेशन कशाचे चालल्यात, म्हणजे आपण सगळे मुखवटेच घेऊन चाललोय की. आणि जो भारी ऍक्टिंग करणार त्याला वाटणार हा यो सुखी, आणि ज्याला जमणार नाही त्याला आपण वीक म्हणणार नाही का. त्रस्त नाही म्हणत आपण, वीक म्हणणार. शो चालू करतोय आणि नेहमीप्रमाणे शोची सुरुवात शाळेपासूनच होते. मी प्रत्येक शोची सुरुवात शाळेतनं करतो, कारण
आयुष्यात तीच एक जागा होती शाळा जिथं आपल्या कोणी शाळा केली नाही. शाळा सुटली शाळा व्हायला चालू झाली आणि आत्ता कॉर्पोरेटमध्ये जॉब किती लोक करते हात वर करा. आहा आज मी आग वाकणार आहे. 4 वर्ष होतो मी कॉर्पोरेटमध्ये, 4 वर्ष 7 दिवस. माणूस दुःखाचे दिवस मोजून ठेवतो, सुखाचे मोजत नाही. म्हणून एक्झॅक्ट सांगितलं. जॉब बीप वाईट नाही बरं का, अजिबात मोटिवेट होऊन कुणी रिझाईन टाकायचा नाही. मी तुझं घर चालवू येणार नाही. हसायचं गप घराकडे जायचं, आपल्याला EMI भरायच्यात. लई इन्फ्लुएन्स व्हायचं नाही. मला माहिती नाही होणार तुम्ही पप्पाला सिरियसली कधी घातला नाही, मी कोण आहे तवा. कसला असला वेळ लगडी. बाल्कनीतले ओके आवाज बिवाज येतोय, सगळं ठीक आहे. हा मी असं बघतो म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की माझं तुमच्याकडे लक्ष नाही, माझं तुमच्याकडे लक्ष आहे. ठीक आहे, मागच्या वेळेस तिकडून पण कंप्लेंट आली ती. बुकिंगवाल्यांना रिमाइंडर आणि मेसेज आले सगळ्यांना, कशी आहे सिस्टीम? हे का करतो सांगतो, बुक माय शो किंवा बाकीचे प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती समजा आपण तिकीट बुक केलं आणि 30 मिनिटं आधी तुम्हाला रिमाइंडर येतो, 30 मिनिटात तू कसा इथं येणार वाघोलीहून? तुझं 200 रुपये वाया जायला नको म्हणून तुला आम्ही 2 वेळा कॉल करतोय, एकदा मेसेज करतोय. आणि ही सिस्टीम आपण उद्या मेडिसिन स्क्वेअर गार्डनला शो केला तरी चालवणार. करन्सी आपली माणसं आहे, माणसं श्रीमंत झाले की शोचं तिकीट वाढवूच की आपण. ठीक आहे, HR आले कोण? HR हात वर करा. ओके, डोंट वरी, मी जोक मारणार नाही. मी त्या स्टँडअप कॉमेडीमधील नाही की जे HR वर 5-8 जोक मारून व्ह्यूज मिळवतात. हां, HR बी कामच करतोय, तो बी टॅलेंट न लागताय का, फुकट नाही लागला तो. बरं झालं आता हे हा जोक का मारला माहितीये का, आता दिवाळी ती कुठला तर HR मला शो कराय बोलवल. बघा बिझनेस माझं कसं झालंय, शिक्षण BBA पण आहे, सायकोलॉजी पण आहे, हे डेडली कॉम्बिनेशन आहे. कुठं बिझनेस करायचं माहिती, HR खुश झाला ना आता दिवाळीचे शो येतात कॉर्पोरेटचे करायचे. शाळेत होतो भातखंडे सर होते आम्हाला मुख्याध्यापक, आणि माझं आडनाव कधी सरळ घेतलंच नाही. ह्यांनी भोसल्या म्हणायचे मला सगळे. स्नेहल म्हणून मुलगी होती माझ्या पुढं बसायची, ती पण भोसल्या म्हणायची. ठीक आहे, आला ना आपल्यावर. स्त्रीचं नाव घे पण येणार झाला यो. देशात इथं निवडणुकीला मुद्दा काय बेरोजगारी, इकडं स्नेहल म्हणलं की यू म्हणतो यो. ही पोरं कोण आहेत माहितीये का, जेव्हा MSCIT किंवा कुठल्या कॉलेजच्या पोरींचं मार्क लावतात का नाही नाव, तिथं जातात बॅनर खाली नाव सर्च करून रिक्वेस्ट टाकतात. ही ह्यांचं टिंडर आहे, टिंडर लाईट. सुधारा केळ्यांनो मर्द जात तुमच्यामुळे बदनाम आहे. इथं आम्ही इमेज बनवतोय मर्दो लय स्ट्रॉंग, मर्दो इंडिपेंडंट ठेव म्हणतोय का, मी पुकी आहे. बघा मी अशी केस लढतोय जी मी जिंकूच शकत नाही, माझीच माझी व्हायला पुरुष. एक जण कमेंट करते पूर्वी प्रत्येक व्हिडिओला, लग्न झाल्यापासून ड्रेसिंग सेन्स बदललाय. मी डायरेक्ट सांगतो माझ्या घरातल्याचा बायकोचा यात हात नाही, मी स्वतः ड्रेसिंग सेन्स माझा बदललाय. आता श्रीमंत झालोय म्हणून चांगले कपडे घालतोय. तवा पण ड्रेसिंग सेन्स चांगला होता, फक्त पैसे कमी होते. कशात बी प्रॉब्लेम ह्यांना, जुडिओचा शर्ट घातला की रीलवर कमेंट करते, जुडिओचा घातला मग तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही माझ्याकडे पण सेम आहे, ये म्हणलं फोटो काढू. तू माझ्या डेअरी वाहक ठेव मॅटर्निटी सारखा. बात करणे सर म्हणले भोसले तुझ्या आयुष्यात काय होणार नाही. बघा पॅरलल स्टोरी असतात, एक 4-4 स्टोऱ्या सांगतो मी, 4 ठिकाणी मेंदू तुमचा तुम्ही ठेवायचा पॅरलल. SB वर्स आहे, एक स्टोरी कंटिन्यू नसती. कधी इंजिनिअरची सांगायची, कधी डॉक्टरची, कधी मधनंच HR, सगळी खुश झाली पाहिजेत. ह्यासाठीच आम्ही तुम्हाला नेम एज प्रोफेशन विचारतो. प्रोफेशन कळलं की दुःख कळतं, त्या दुःखावर हात ठेवा येतो आणि मग मलम लावा येतो. तुम्हाला वाटेल पर्सनल डाटा माझा गोळा, नाही बाबा. आम्ही काय तिकडून बॉम्ब बिम टाकाय तुमच्यावर, हे का आधार कार्ड का पाहिजे म्हणे तुम्हाला,
आमच्या नावावर सिम कार्ड काढचाल, काय पण क्वेरी विचारतात. नवीन स्कॅम काढला मला की एखाद्याचं आधार कार्ड घेऊन त्याच्यावर सिम कार्ड बी काढू शकतो. बातकडे सर म्हणले बसल्या तुझ्या आयुष्यात काय होणार नाही. आणि तेव्हा मी साऊथचे पिक्चर 10वीपर्यंत बघत नव्हतो, कारण गोल्ड माईन आणि ते युट्यूब येलं नव्हतं ना तोपर्यंत, नाही का. आणि मग सूर्यवंशी वगैरे तो लागायचा, सूर्यवंशम हिरो नंबर वन बॉर्डर बिल्डर. सो साऊथच्या पिक्चरच्या माझा एक्सपोजर काय नव्हता. मी म्हटलं ठीक आहे, अपमान तर अपमान, अपमान कॅज्युअल असतो मिडल क्लासमध्ये, कोणी येऊन करून जाऊ शकतं, असं काही मोठी गोष्ट नसते. आत्ता तुम्ही मला ना ते जेन जी जनरेशन आत्ता जन्माला पोरांना तुमचं लय कौतुक वाटतं, मला लय कौतुक. तुम्हाला माहिती आहे तुम्ही बाउंड्री सेट केल्यात, मला ह्याच्या पुढे बोलायचं नाही. आम्ही ठरवायचो मारायचं, ब्रेक घेऊन मारायचं, ब्रेक घेऊन मारा. आमची बाउंड्री एवढीच होती, पप्पा 2 मिनिटं थांबा, ही सुजलंय आता इकडून मारा. आम्ही बाउंड्री एवढीच घेऊ शकलो. जेन जी जनरेशन मला आवडतं, खरंच आवडतं. ह्या पोरांना माहिती आहे प्रॅक्टिकल आहे ती पोरं, लय इमोशनल नाहीत. आम्ही खुळ होतो, एखादं कोणी आमच्याकडे बघून हसलो तर 3 दिवस हे अंगावर नाही ते अंगा व्हायचा. आम्ही चुकीच्या जनरेशनमध्ये जाणार, जर लेट आलो असतो बरं झालं असतं. काळा फळा बघायला लागला, काळा फळा बघितला हिरवा फळा आला, हिरवा फळा बघितला हिरवा फळा बघितला पांढरा आला, पांढरा बघितला पीपीटी आली, पीपीटी बघस्तोर AI आली. किती कोपअप करायचं आम्ही. आधी आम्हाला वाटायचं एकतर्फी प्रेम कट्टर प्रेम, नंतर कळलं आयो त्याला प्रेम नाही दिल जले म्हणतात. मग दोन्ही बाजूने प्रेम करायला लागलो. मग नंतर कळलं आईला फ्रेंड्स, नंतर फ्रेंड असताना एक बेस्ट फ्रेंड बी ठेवा येतो. आणि आता नवीन कळतंय सिच्युएशनशिप. एवढे प्रॅक्टिकल कशी लोक. मला जर कोणी सांगितलं ना गाडी होऊन जाताना स्टँड लागलंय, मी त्याच्या प्रेमात पडीन की वाचवला तुम्हाला. तुम्ही सिच्युएशन वाईज अवघड. आमच्या वेळी एक पोरग होतं, ते काय म्हणायचं माहितीये का, जो शेवटचं म्हणजे पेपर लिहून शेवटी बाहेर येईल का नाही त्यानं सगळ्यांना भजी चारायची. आदित्य म्हणून पोरग होतं, एवढं भिकार पेपरवर नाव लिहून बाहेर याचा. म्हणला भजी नाही चारणार, नापास होईन. आणि हे चाळ पूर्व परीक्षेला चालल्यात आणि परत म्हणतात पेपर अवघड गेलं. आम्ही लय चाळे केलेत का माहितीये का, मोबाईल नव्हता ना, मोबाईल नव्हता. मग आम्ही एक्सपेरिमेंट आम्ही एकमेकावर करायचो. हा खरंच, दुसऱ्या मजल्यावर उडी मार वाळू काय होतंय का बघ. मग उम्याचा पाय मोडल्यावर कळला आयो सेफ नाही हे. डेमो प्रत्येक गोष्टीवर, काय बी कशात बी काय बी करून टाक. श्रीकांडाची गोळी म्हणून गोळी मिळायची, श्रीकांडाची गोळी घ्यायची, पेप्सी घ्यायची, पेप्सी श्रीकांडाची गोळी टाकते, हलवून पिते, परत म्हणते मला उलटी झाली सर घरी जायचंय. त्याला फॉर्म्युला गावला उलटी कशी येते, 3 दिवसाला उलटी काढते घरी जाते. एकाचा गुन्हा फुटला, नाकात नरकत आली, उलटी येली, त्याची सायकल धराई एक, दप्तर धराई एक, त्याला धराई एक, निम्म्या शाळेतनं 4 जण त्याला घरी सोडाय. आणि चौघ परत बोराच्या झाडाखाली गावत्यात. मुक्याने बघ कटाळा ह्याला. आणि मला जेलसी एकाच पोरांबद्दल होती शाळेत, जी रोजच्या बातम्या ठळक बातम्या वाचायची. होतं तुमच्या शाळेत, किती शाळेत होतं ठळक बातम्या होतो, हात वर करा. ती असं येणार, आजच्या ठळक बातम्या, कात्रच्या घाटामध्ये 3 जणांचा दुखद मृत्यू झाला. अरे मग तू झुलतोय का. ती नाही का अद्वैत तोषत अथर्वती पोर. वक्तृत्व कलेमध्ये त्यांचा नादच नव्हता, गोडी पाठ करून याचा. आणि मग आपल्याला कळतं काय आलं, ही भाषण भीषण काय आपल्या विषय. मी उद्या बोलायला जाईल, खाल्लं एखादा तोंडवाकड करेल, मी स्वतः हसीन, हशा होईल ना. आणि आयुष्य किती फास्ट बदलतं बघा. जेव्हा आपण 7वी 8वीत असतो किंवा 5वी 6वीत जेव्हा सुविचार लिहिले जातात फळ्यावरती, नेहमी खरे बोलावे, नियमित व्यायाम करावा, संगतीचा असर पडतो, तेव्हा आपण म्हणायचं हे काय सांगतेत. 25 नंतर कळतं ते डायरेक्ट इंटिग्रल व्हॅल्यूज होते आयुष्याच्या. नेहमी खरे बोल, चार लोक दुखत्याल पण 2 लोक जवळ कायम राहतील. नियमित व्यायाम कर, आयुष्य जायला लागणार नाही. चांगली संगत ठेव, व्यसन लागणार नाही. हे मोठं झाल्यावर कळतं को काय काय गोष्टी आम्हाला टाईमच्या आधी कळाल्या मिळाल्या, म्हणून आम्हाला त्या गोष्टींची किंमत नव्हती. आमचं शिक्षक जगात भारी हे आम्ही शाळा सोडल्यावरच म्हणलो. शाळेत आम्हाला वाटायचं आमचं मास्तर लय खडूस,
मी तर एकदा अहिरेकर सरला म्हणलेलो घरचा राग माझ्यावर काढू नका. मी कुणाचं वाक्य चोरलं माहिती का? आमच्या मम्मीचं. पप्पा एकदा दुकानातनं घरी आलो, मम्मीला बोलायला लागलो. मम्मी म्हणली 100% आज गिरायक झालं नाही म्हणून पप्पा असेल. मम्मी म्हणली दुकानाला राग माझ्यावर काढू नका. पप्पा हसला. मी कॉपी केला लागली डायलॉग. म्हणलं सर तुम्ही घरचा राग इथं काढू नका. मला शारीरिक शिक्षण जर असाल जाऊ खो खो खेळायला नाहीत ना बाहेर. मी कॅप्टन होतो, मला बाजूला घेतला. म्हणले तुला कसं माहित माझ्या घरी काय तर चाललंय? पुरुष बघितला का दोस्ती कशी करतो? तुला माझं दुःख कळलं? वय बघा सराचं माझं. मी कवळा निब्बा 15 वर्षाचा. हा तुला कसं कळलं म्हणे? शाळेत असाच होतो. शाळेचं फक्त आम्ही नाव रोशन दोनच गोष्टीत केले. जर ग्राउंडवरती खडे वेचायचे असतील 26 जानेवारी 15 ऑगस्टला, आमच्याकडे असे कारागीर होते 15 मिनिटात ग्राउंड साफ. 3 तास बुडवायचे फक्त बास. त्यासाठी काय बी लाकडं गोळा करायला लावा, सरपान भात बीत काय बी सांगा. मराठी शाळेत शिकले तसे किती लोक आहेत? हातवर करा. कसं इंग्लिश तुमचं? बेस्ट इंग्लिश आमचंच आहे. मी डायरेक्ट सांगतो, कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियमवाल्या पोरांचं इंग्लिश कानाला ऐकाय चांगले, मराठी मीडियमवाल्या पोरांचं इंग्लिश ग्रॅमॅटिकली बरोबर आहे. आम्ही आडखळून बोलतो कारण आम्हाला ग्रामर बरोबर वाटतं. अ अ करतो कारण आम्हाला इज अँड द कळाना. आणि मला हे खूप आवडतं. ह्याच्या आधी पण बोलले, जेव्हा दोन मराठी पोरं पुढे एकत्रशी बोलतात म्हणजे एकमेकाशी, मुली हाय हाय हाऊज यू आय एम गुड, हाऊ वॉज युअर डे, इट वॉज गुड, सो दिस इज माय फेवरेट प्लेस एक्सेट्रा. दोघांचं इंग्लिश संपतात. आता ती म्हणते मी माघार घेणार नाही. शो म्हणतो बाकी बोल मग. ती म्हणते आता बाया बरं झालं माझं इंग्लिश संपलेलं. सो मी डायरेक्टच नमस्कार धन्यवाद. शाळा जरा अवघड गेली मला, ठीक आहे, कारण की 7वीपर्यंत प्रॉपर मराठीमध्ये शिकलो. ब तुकडीत होतो, म्हणजे ब तुकडी आता वेगळं झालं. अ तुकडी म्हणजे थोडी हुशार, ब तुकडी म्हणजे सेमी, आणि क तुकडी म्हणजे डायरेक्ट संजय दत्तची आर्मी होती का नाही KGF मध्ये. अधीरा ना? हा अधीरा, अधीराची गँग सगळी ती. माझा मित्र येत आहे अक्षय म्हणून. आम्ही जेव्हा 10वीत होतो का नाही, ते कबड्डीला होतं क तुकडीत, आम्ही अ तुकडीत होतो. ती क तुकडीतली पोर आहे ना, कबड्डीला जेव्हा खेळायला गेलो ना, मी चड्डीत 2 टिपके तिथंच. आमच्या पप्पाने एवढं वजन होतं त्यांचं, माहित ना शाळेत असतात अशी काय पोर, अर्धा आंडू नुसती. मी एंट्रीला गेलो, आत गेलो, म्हणलं क्रॉस बीच शिवायची नाही, आपल्याला कावळा शिवाय लागेल ह्यांच्यात घुसलो तर. माघारी अक्षय आज माझ्याबरच आहे, अजून मी त्याला डिवासतो. आश्रमशाळेतले पोरं होते आमच्याकडे, आई गो ती तुला अशी उचलून फेकायची. प्रो कबड्डी जर त्या वाचती ना गा बाया बाया बाया. खोकत आपण चॅम्पियन होतो. दिसला माणूस टाक ढाई, जो ढाई जोरात मारतो ना पुरी टाळ्या जोरात मारायच्या. ॲथलेटिक आहे ना, समजते. सो आम्ही बिनकारणी बी ढाई मारायचो, डांबा बी ढाई मारली, हनवटी बी फोडून घेतली मी. तेव्हा प्रेम बीम ह्या गोष्टी कळत नव्हत्या. आमचं हाय म्हणायची लोक. आणि प्रत्येक शोला मी हेच बोलतो, मुलींनो हे तुमच्या हातात आहे पूर्णपणे. हेट मिळली तरी चालते, मी प्रत्येक शोला बोलून गेलो ना, आज पण बोलणार. हेट मिळायची तेवढी मिळू दे, जे ब्रुटलीच बोलणार. ह्या पृथ्वीचा भार, स्त्री पुरुष समानतेचा भार, कुणी तुम्हाला कसं वागवणार ह्याचा पूर्ण भार पुरुष म्हणून आम्ही तुमच्यावर सोपावलाय स्त्रियांना. का सांगतो, आमच्या वेळी पोरीशी जाऊन बोलायची आधी भीती वाटायची, थांबल कान पडल, घरी सांगल घरातली मारत्याल. वी रिस्पेक्टेड आवर कलिग्स, आवर फ्रेंड्स, वुमेन इन आवर टाइम, बिकॉज दे वेर हार्ड टू गेट. जर तुम्हाला मिळवणं एवढं सोपं झालं तर कोण का रिस्पेक्ट करेल? प्रत्येक स्त्रीला सांगतो, पोरं म्हणत्याल केलं हिनं काशी आमची. आता काही रिप्लाय देत नाही 3-3 तास. हे रिप्लाय बाबतीत नाहीये, कुणावरही आंधळा विश्वास टाकायचा नाही पोरींनो आणि पोरांनो पण. हे जे आत्ता बघतोय त्यातून सांगतोय, रोज बातम्या सकाळी लागतात काही ना काहीतर. देशात बदलतो आपण 4 दिवस स्टेटस ठेवतो. बऱ्याच गोष्टींवर बोलणार आहे आज. तर आम्हाला तेव्हा शाळेत कळत नव्हतं की ह्या गोष्टी काय आहेत कशात. आम्ही चोर पोलीस जरी खेळायचो ना मुलं मुली, तेव्हा मी नेहमी पोलिसच झालो. मला कधी आयुष्यात चोर व्हायचं नव्हतं, सो मी पोलीस झालो. सो आमच्यात मेघा म्हणून एक पुरी होती, ती हायटेड होती आणि ती नॅशनलपर्यंत खेळायला गेली. सो मेघाचा एक ऑरा होता तुमच्या भाषेत, नाही का, की एका चापटीत मी 3 वेळा पडलो असतो अशी मेघा होती ती. सो मी दिदी बनवली लगेच, नाही का, मारणार नाही ना आपल्याला.
सेफ खेळायचं दीदी लगेच मी का दीदी माझ्यापेक्षा बारके आहे 2 महिन्यानं. चोर पोलीस मध्ये आम्हाला कळत नव्हतं हवालदाराच्या वर काय पोस्ट असती असतं PSI BSI नंतर कळलं ना. सो आम्ही तसंच हातात कांटीबीट घेऊन आणि चोर पोलीस माहिती ना शाळेत कसं असायचं एक गेट असतं सायकलीचं बिकलीचं चोर पकडायचं आत टाकायचं लावायचं तुम्हाला अरेस्ट केलेले आणि सुटका कशी करायची लाच देऊन दे 20 रुपये दे 30 रुपये आम टपका दे चोर सोडायचे आणि एक दिवस सगळे म्हणले भोसल्यासारखाच पोलीस होतो आज चोर व्हायचं तू. आता माझ्या बॉडीत पोलीस हे कॅरेक्टर फिट बसले ना मला चोराच्या मेंटॅलिटीनं विचारच करा येत नव्हता. मग मी काय केलं गणेश हॉल म्हणून आहे आमच्या शाळेत तिथं जाऊन लपलो कुठं असा उताराय जिना तिथं आणि खाली ढोल बसलाय ढोलच्या हे तो बसलोय खाली मी आणि पोलीस मला हुडका आला सगळी गावल्यात मी एकटा राहिलोय. आणि तुम्हाला माहिती आहे एकटा जर लवकर वेळ येत नाही गावला लपाछपीत तर त्याच्यावर किती राग असतो. मी ढोलापाशी बसलोय बघा संकेत म्हणून एक जण होतं ते पहिल्या नंबरलाच गावले तरी पण माझ्यापाशी येऊन बसले. हे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असतं का नाही ते हे होतं 2 वेळा धप्पा म्हण मला ढोलापाशी बसलोय पुष्प काळा सावऱ्या शेवटची वॉर्निंग देतोय बाहेर ये नाहीतर लय बडवीन. संकेत म्हणते गावले बघा नाही ते माझं सांगायची गरज होती. मला बाहेर घेतला ह्यांनी कसा मारावा मला चोराला सतरंजी हातारली झोप म्हणले पोरापोरींच्या पुढे चालले झोपलो. पुरुष मिडल क्लास फॅमिली मोठा पोरगा आज्ञा पाळायची सवय आहे ना झोप म्हणलं झोपलो. सतरंजीत गुंडाळला आता माझे हात पाय काय होणार एस्केप आता ह्यातून असं त्यांना वाटलं. माझ्याकडे एस्केप प्लॅन रेडी होता. त्यांनी मला 5 मिनिटं कोदालला लय मारला 5 मिनिटानंतर मी सतरंजी वली केली हा माझा एस्केप प्लॅन होता. आता लावा हात आता लावा हात असंच करतात ना. पण एस्केप प्लॅन पण गंडला कुठं ती खारट सतरंजी कोण ओपन करणार. जे एस्केप प्लॅन होता त्याच्यातच मी अडकलो वल झाल्यामुळं अजून घट झालं आणि मी मोठ्यानं बोंबलायला लागलो बबई आजीला बोलवा बबई आजीला बोलवा बबई आजीला बोलवा. बबई आजी आमच्या शाळेत एक आजी होती शिपाई ती माहिती आहे ना कुठल्या पण पोरांना जर कार्यक्रम केला की एक आजी असती राखीव ती बबई आजी. बबई आजी म्हणते मूड द्या तुला मुताय सतरंजीच मिळली वय आणि असं काय झालंय तुझ्याबर. त्या दिवसापासून लपाछपी बंद चोर पोलीस बंद सुरुपारांब्या बंद. मग सोड चिट्ट्या खेळायला लागलो त्यात बी मजा येणार परत काय असतं ती तुमच्याकडे वेगळंच काहीतरी म्हणतात आमच्याकडे चिरगोडी म्हणतात. तुम्हाला जर वाटत असेल तुमचा तुम्ही एखाद्या पुरुषाचा अपमान केलाय एखाद्या व्यक्तीचा अपमान केलाय आणि तो सहन करतो ऐ ती रात्री डायरी घेऊन बसले काय गेम टाकायची आता गप ऐकत नाही त्यो पप्पानं सुट्टी घेतली नाही म्हणून आपल्याला आयुष्यभराची सुट्टी आहे. मिडल क्लास फॅमिलीमध्ये सगळ्यात ऍडव्हेंचरस गोष्ट जर काय होत असेल ना तर स्वतःच्या पोराचं करिअर लोकांचे रिलेटिव्ह ठरवतात. पोरग सुरेश भोसल्याचं शीतल भोसल्याचं करिअर ठरवती अख्खी गल्ली. आणि मला तर नेहमी एकाच स्कॅममध्ये अडकवलाय तू मोठाही तू समजून घ्यायचं तू मोठाही तू समजून घ्यायचं का सगळं प्रयोग आमच्या नासाला आणि इस्रोला जर कधी उंदरांची किंवा माकडांची कमी पडली ना प्रयोग कराय आम्ही थोरली घेऊन जावा आम्हाला तुमच्या डबल आमच्यावर टॉर्चर केलंय. मोठ्याला टॉर्चर केलं रडलो आता बारक्याला बोलाय नको. मोठ्याचं करिअर चुकलं आता बारक्याचं करिअर चुकाय नको. मोठा प्रेमात धोका खाल्ला बारक्याला प्रेमात नको पडायला. जेव्हा आपला बाप आपल्याला सांगतो ना मी लहानपणी हे केलं ते केलं आपल्याला वाटतं पप्पा जरा जास्तच सांगतोय का. पण 25 नंतर कळतं पप्पाने लय कमी सांगितलं ट्रेलरच दिलाय अजून पिक्चर कुठं माहिती आपल्याला. मला वाटतंय तिसरं महायुद्ध होणारच नाही. जेनझी पोरं जर उद्या लीडर झाली तर म्हणते लेट्स डू अ कोलॅबोरेशन ना वाय कॉम्पिटिशन रशियन युक्रेन कोलॅब करूया ना आपण
वॉर कशाला पाहिजे, आपण कल्चरल कोलॅप करू ना काय तर. मला म्हणले तुला आवडते ती कर, कारण एकदा ठराविक वय गेलं की आवडणाऱ्या गोष्टीच करायला मजा येते, पैशाच्या गोष्टी करायला मजा येत नाही. लय कॉन्फिडन्स माझ्या पप्पाला माझ्या लय.